क्रमांक 28 अमध्य ओबीसी राखीव या गटातून मी स्वतः कैलास प्रधानपदी निवडणूक लढवली आहे 2017 आणि माझ्या अपोजिटमध्ये भाजपचे नगरसेवक शत्रुघ्न सीताराम काटे यांनी बनावट बोगस प्रमाणपत्र प्राप्त करून या ठिकाणी निवडणूक लढवली आहे. तसा आत्ताच उच्च न्यायालयाने जो आदेश दिला त्याच्यामध्ये नमूद केलेला आहे. त्यांना पुन्हा एकदा खाली व्हेरिफिकेशन करणे आणि पूर्ण चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहे. या संदर्भात मला एकच सांगायचं की नाही, खालील जे आपले महसूल खात्यातील जे काही अधिकारी असतील किंवा प्रशासनामधील जे अधिकारी असतील, या अधिकाऱ्यांवरती राजकीय दबाव आणि थोडासा मिलेभगत करून या ठिकाणी अशी प्रमाणपत्रं दिली जातात. उदाहरणार्थ एखाद्या विद्यार्थ्याला जर कू म्हणजे कुणबी म्हणून की नाही जर प्रमाणपत्र प्राप्त करायचं असेल तर त्यावेळेस अधिकारी म्हणतात कू म्हणजे कुणबी नाही. आणि दुसरं म्हणजे राजकीय जर राजकारण जर त्या ठिकाणी आलं की कू म्हणजे कुणबी, अशा या पद्धतीने एकाला एक आणि एका दुसऱ्याच एक असा हा निर्णय का, या ठिकाणी हा सवाल उपस्थित होतोय. तर या असं माझ्यासारखे कार्यकर्ते जर असा अन्याय होतोय तर मग मला एक सांगायचं सर्वसामान्य जनतेवर कितपत किती अन्याय होत असेल, यासाठी सर्व प्रशासनावरती काही नियंत्रणच बोलत राहिलं नाही. त्यासाठी सर्व सर्वांना विनंती राहील की अशा या प्रश्न अधिकारी किंवा पदाधिकारी यांची जर खरी चौकशी केली पाहिजे तरच आपल्याला आता कुठेतरी चांगले दिवस येतील, नाहीतर आपल्याला आहे तसेच दिवस. तर याबद्दल की नाही शासनाने किंवा प्रशासनाच्यावरती जे अधिकारी असतील किंवा मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी लक्ष घालून या सर्व अशा अधिकाऱ्यांवरती की नाही या ठिकाणी कारवाई केली पाहिजे, एवढंच मला सांगायचं. बाळासाहेब काकरे, कैलास कुंजीर वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र, या केसमध्ये मुंबई उच्च न्यायालयाचा जो निकाल आलेला आहे, सर्वप्रथम मी त्या निकालाचं स्वागत करतो. त्या निकालामध्ये नगरसेवक प्रभाग क्रमांक 28 पिंपरी चिंचवड महानगरपालिका चे नगरसेवक यांचं जात पडताळणी प्रमाणपत्र मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केलेलं आहे आणि जात पडताळणी प्रमाणपत्र देण्याची जी कालावधी होती ती 6 महिने होती. आता आम्हाला आयुक्तांना हे विचारायचं आहे की 6 महिन्यानंतर जरी त्यांनी आणलं तर ते एक्सेप्ट करतील तर कसं, जर एक्सेप्ट करणार असतील तर कुठल्या कायद्याअंतर्गत करतील, कायद्याप्रमाणे त्यांना नवीन कागदपत्र नामनिर्देशन पत्राला घेता येत नाही, त्यामुळं त्यांचं पद तत्काल रद्द करावं आणि तिथं लवकरात लवकर निवडणूक घ्यावी ही आमची मागणी आहे. नाव सांगाल? मृणाल डोरे पाटील.